नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळ घडामोडी। कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांची विनंती मान्य करीत केंद्र सरकारने बेंगळूर गुलाबी कांदा आणि कृष्णपुरम कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे। पुढील वर्षी 31 मार्च पर्यंत शेतकरी 10,000 मेट्रिक टन कांदा निर्यात करू शकतील। निर्यातीस परवानगी मिळाल्यामुळे सरकारने कांद्याची निर्यात फक्त चेन्नई बंदरातूनच केली जाईल अशी अट घातली आहे। केंद्रीय कृषी व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून शेतकऱ्यांसाठी उचललेले हे पाऊल शेतकऱ्यांना सक्षम बनवून त्यांचे उत्पन्न वाढवेल, तसेच शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी बेंगळूर गुलाबी कांदा आणि कृष्णपुरम कांद्याच्या निर्यातीला 10,000 मेट्रिक टन पर्यंत सरकार परवानगी देत असल्याचे म्हटले आहे। नैऋत्य रेल्वे विभागाने सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात 1,78,00,000 रुपयांच्या वीज बिलाची बचत झाली आहे। यावर्षी 1,88,00,000 रुपयांची बचत होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे। 4,37 मेगावॅट वीज रेल्वे विकासासाठी तर 165 किलोवॅट ऊर्जा इतर कामासाठी वापरण्यात येणार आहे। अशा प्रकारचे प्रकल्प हुबळी, बेंगलोर, म्हैसूर, यशवंतपूर, होसपेट, गदक व बळ्ळारी अशा 128 स्टेशनमध्ये बसविण्यात आले आहेत। एक देश समान कर प्रणालीची मागणी करणारे निवेदन कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व हुबळी येथील व्यापारी संघाच्या वतीने कृषी व्यापारी संघाच्या संचालकांना देण्यात आले। प्रत्येक राज्यात कराची आकारणी असमान असल्याने किरकोळ विक्रेत्यांना तांत्रिक अडचणी जाणवत आहेत। निवेदन स्वीकारून यावर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन संचालक करीगौडा यांनी दिले। गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे KSRT बस डेपोत विभागाच्या इमारतीलगत लागून असलेल्या भिंतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू झाला। ही घटना कुवेंपू नगर येथे घडली। नुंजळ स्वामी असे या इस्माचे नाव असून तो टेलरचा व्यवसाय करीत होता। येथेच उभ्या केलेल्या काही दुचाकींचेही या घटनेत नुकसान झाले आहे। गोकाक तालुक्यातील सतीश साखर कारखान्याकडून ऊस बिलाचा दुसरा हप्ता मंजूर केला आहे। 2,725 रुपये प्रतिटन असा दुसरा हप्ता ऊस पुरवठादारांना देण्यात येणार आहे। कारखान्याने 2,500 रुपये प्रतिटन असा पहिला हप्ता यापूर्वीच दिला आहे। या सप्ताहाच्या शेवटी खातेधारकांच्या नावे ही रक्कम देण्यात येणार आहे। याखेरीज वाहतूक खर्चही कारखान्याकडून दिला जाईल असे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ वडेनावर यांनी सांगितले। 12वी पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला। 2,12,678 परीक्षार्थींपैकी 87,784 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले। राज्याचा निकाल 41.28% लागला। सप्टेंबर 7 ते 19 या दरम्यान 305 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली। 23 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान 3,162 केंद्रावर मूल्यमापन करण्यात आले। निकालात मुलींनी बाजी मारली। 45.95% मुली तर 38.30% विद्यार्थी उत्तीर्ण झाले। पुनर्मूल्यांकनासाठी 19 ते 23 ऑक्टोबर दरम्यान अर्ज करण्याची मुभा आहे। ज्येष्ठ IAS अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य सचिव शालिनी रजनीश यांची निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पश्चिम पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक म्हणून निवडणूक आयोगाच्या वतीने त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे। संकल्प पै या 10 वर्षीय मुलाचा अजगराने चावा घेतला। संकल्पची तब्येत आता बरी आहे। त्याचे वडील गोपाळकृष्ण हे बेकरी व्यावसायिक आहेत। घराजवळच असलेल्या मंदिरात अधिक महिन्यानिमित्त तो रोज सायंकाळी दिवे लावण्यासाठी जात होता। वाटेत गटारीवर घातलेल्या तुटलेल्या जाळीत त्याचा पाय अडकला। खाली असल्याने अजगराने पाय गळला। मुलाने दुसऱ्या पायाने त्याला लाथाडून आपली सुटका केली, पण त्याच्या उजव्या हाताला अजगराने चावा घेतला। 9 फूट लांबीच्या अजगराला पकडण्यात यश मिळाले। आता हे बातमीपत्र इथेच थांबवते। प्रतीक्षा आहे ती कर्नाटका हेल्थ बुलेटिनची। धन्यवाद। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।